बरं झालं नाना आणि जीजी गोळ्या घेऊन झोपलेत, त्यांना शांत झोप लागणं गरजेचे. अशा पोरीना तडत राहिल्या पाहिजेत बापाच्या घरी. बाप म्हणून हिचं लग्न ठरलं तर मग तुमचं घर कसं चालेल? लायकी आहे का तुमची हे घर चालवायची, चार लोकांना पोसायची? म्हणूनच तर हिचं वय उलटलं तरी देखील हिला घरीच ठेवलंय. अहो हीच पोसते ना तुम्हाला, हीच चालवते ना सगळं घर. आज बैलगाडी चालवून कमवले की तिने, उद्या वसुलीसाठी त्याच गुंडा बरोबर हिंडेल. माझी पोरगी सोनं आहे, सोनं, असल सोनं आहे. माझी पोरगी माझा अभिमान आहे. लाचार नाहीये मी, मी माझ्या पोरीला सांभाळू शकतो. ए मिस फायर, अगं वारे. अरे अरे काय चाललंय? गाड बंद कर, म्हणून बंद कर. काय चाललंय इथे? मग कशी घातलं असतो गोंधळ कमी होता का? पुन्हा तमाशा घालायला आलास तिथे? मी झोपलेत आतमध्ये, कळत नाही होय तुला. घरातली समजी झोपल्या, मग तू काय माझ्यासाठी जागेल? तुला एक लक्षात येत नाहीये का, त्या आधीच सांगितलं ना तुला मी घेतलं म्हणून. नाही गेलास ना तर आमच्या घरात येऊन तमाशा केलात, पोलीस कंप्लेंट करीन ना मी. आता तू पोलिसात कंप्लेंट कर. तरी कर जा. काय भाऊ, तुझ्या फोन आहे, लाव लाव फोन ना तू. एडके काय भाऊ, फोन तर आहे पण माझ्याकडे बॅलन्सच नाही. आता आपण पितो म्हणून वाज येतो का एवढं? लग्नाच्या खुशीत मी प्या एक मिनिट आता काय बघ ठरलं का रे? लगेच ठरलं. काय झालं, लगीन नाही ठरलं? तू चालू लगीन करायच, लगीन करायचं कसं? मिस पायर, पायाला उंगली करणं म्हणजे शरीराला लय हानिकारक असतं. लय बोलायच नाही आपल्याला, नाहीतर काय रे, हेच करू शकतोस. तुला जो तोडता येतो तोडू नाही शकत तू. नात्यांची किंमत तुला काय रे करणार? शेवटी जनावरच ना तू. कोण बोललं, कोण बोलल आपल्याला तोडता येत जोडता येत नाही? कोण बोलल तुला? एक मिनिट, तुला लगीन करायचंय ना, लगीन करायचंय ना, एवढा या लगीन करणार तुझ्या बरोबर.